तुम्ही म्हणले काळीज लय मोठं लागतंय बारीक काळज त्यानं पैसे लावले नाही तुम्ही मालक मला वाटतं बोला म्हणलं बोललं पाहिजे माणसानं इथं दलाल मग दलाला खाऊ घालतो आमच्यासारखे नाही खाऊ घालतो सोनं पाहिजे फुकट भेटत नाही नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग म्हणजे आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण लाईव्ह आलेलो आहोत गंगाखेडच्या बाजारामध्ये। गंगाखेड जिल्हा परभणी शनिवारचा बाजार असतो मित्रांनो। या बाजारामधलं वैशिष्ट्य म्हणजे आपली जी काही मराठवाड्यातली काळ सोनं जिल्हा शेळीला आपण म्हणतो, जी गावरान शेळी आणि उस्मानाबादी शेळ्या, ह्या दोन प्रकारच्या शेळ्याची जास्त आवक गंगाखेडच्या बाजारामध्ये या ठिकाणी होत असते। मित्रांनो, बाजारामध्ये तुम्हाला शेळी खरेदी करण्यासाठी तुमच्यापैकी बरेच जण गेलेले असतात। तुम्हाला नवीन शेळी खरेदी जर करायची असेल तर बाजारामधून शेळी खरेदी करते वेळेस कशा प्रकारचा अनुभव असतो किंवा शेळ्या खरेदी करताना कशा प्रकारचे चढउतार असतात, काय बोला चाली होते, व्यवहार कसा होतो, बोकडाचा व्यवहार कसा होतो, शेळीचा व्यवहार कसा होतो, पिल्लांचा व्यवहार कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आज आपला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, प्रत्येक जणाला आवडेल असा व्हिडिओ आहे। कारण इथं व्यापाऱ्यासोबत आणि शेतकऱ्यासोबत शेळ्यांचे व्यवहार कसे होतात खरेदी करते वेळेस आणि विक्री करते वेळेस, या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला एका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला जाता जाता फक्त शेवटचं एकच म्हणणं आहे की व्हिडिओ जर आवडत असेल तर जाता जाता लाईक करा, आणि काय तुमचे नेमके कल्पना आहे तुमच्या डोक्यातल्या, तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंट करून या ठिकाणी पाठवा। मित्रांनो, या ठिकाणी हे जे पिल्लू आहे जवळपास 3-3.5 महिन्याचं पिल्लू आहे, असं बोकड आहे, त्या बोकडाचा सौदा झाला आहे। सौद्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। बघा तुमच्या आकाराने काही कमी रेमी होत आहे नाही होत आहे, खाते हो बकऱ्याचा भाव तुमच्या लक्षात आलेला आहे। 7:15 सुटायलंय आणि 6:30 मागितलेलं आहे, सौदा होतय का नाही तर तुमच्या समोर बघा शेवट काय एकदम असं येळल्याचे म्हणून मागू नका। 7:15 काय मागू नका, होतं कसं शेवट शेवट आता सांगितलं तुम्हाला। खाली शेळी आहे, खाली शेळीचा सौदा झालेला या ठिकाणी गंगाखेडच्या बाजारामधला। शेळी जवळपास जर पाहिलं तर 4 दातावर असन बघा किती वर आहे, 4 दातावर शेळी आहे। शेळीचा सौदा झालेला आहे कितीला सोडा मामा, 13,000 ला। कोण घेतली? आम्ही घेतली। तुमची शेळी आहे का? दोघे शेकच का झाले? बरोबर, 13,000 ला शेळीचा सौदा झाला। शेळी सरासरी चांगली आहे, थोडीशी शेळी दाखवा फक्त। ह्या शेळीचा सौदा 13,000 झाला गंगाखेडच्या बाजारामध्ये। याच्यावर अंदाज आला असेल कोणाला कशी घ्यायची, कशी सध्या बाजाराचे रेट काय आहेत ते, आणि शेतकरी टू व्यापारी असा सौदा झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या किमतीचा पण अंदाज आला असेल। शेळी आहे, शेळीच्या खाली एक पाटरू आहे, ही शेळी आहे। ह्या शेळीचा सौदा चालू आहे सध्या, सौदा आता शेतकरी टू व्यापाऱ्यामध्ये चालू आहे। या ठिकाणी विचारतो, तुम्ही लक्ष देऊन बघा मामा कशी सोडली, सौदा झाला नाही कशी सोडायला, 11 मागायला, 11 तुमचं काय म्हणणं आहे, 12 लय थोड्या वाढ केला सौदा, चालू द्या की काय मध्ये मध्ये काय करा, 12 असेल लास्ट द्या, 11 द्या द्या, तुम्ही कमी मागू दे, तुम्ही मागा ना मागा मामा, पाहू कशी हे पाटरू आहे ना, चांगलं आहे पाटरू। मामाचं म्हणणं आहे 12 कमी सोडायची नाही, 11 शेळी मागितलेली आहे, होते काय काही बघा जरा, 1,00,000 लोक बघायला जरा हिशोबानं हो द्या सौदा। हा मग बसून एक काय सौदा झाला नाही, एक झाला ते बी आखरीला झाला तिथं सौदा, नाही बघा काय होते का कमी रमी, पाठ चांगली आहे खालची, तुम्ही बी थोडं करा विचार। लास्ट सांगितलं कसं, 12,000 रुपये सांगितलं काय बघा ना काय अजून कमी नाही, 11 मागितले, 11 हा 11,000 रुपये, कोणी दोघांपैकी एका चढून आणि एका उतरून असं का सौदा होईल, पाठ आहे का, पाठ आहे पाठ घ्या, लागते का तुम्हाला मामा, काय म्हणतात सांगितलं काय, 12 म्हणाले 11 मागितले, करा काय ते
त्या लास्ट सांगितले 14 पासून 12 वर आणून ते दिले सध्याचे आमचे आम्ही जे बघायलो ते जेवण मामा थोडंफार उतरावं लागत आहे पण काही म्हणा हा एवढी तुमचा माल आहे तुमची इच्छा हो त्याला बरोबर आहे सांगितलं व्यापारी कसं तुम्ही किती मग 11 साडेबारा 12 बोलतोय 14 मधून 15 सांगितले 15 मधून 12 वर आलं तरी ते 11 पासून वर येंगच ना ते काय करायचं झटक्यात झटका होऊन जात असते होऊ द्या झटकाच होत असते माझी इच्छा होऊन गेली सगळी पिल्लू आहे चांगलं पण शेळी तेवढे ठोकर नाही मामा हस काऊन करायला तुम्ही बी चांगली आहे शेळी मी काय अडचण नाही झालेली नाही चांगली आहे शेळी पण जरा लहान राशी मध्ये आहे भावना माझी तर भावना होऊनच गेली शेवट होऊन गेलं होतंय का सटपट काय होतंय का नाही 11 हजारच्या वरून नाही बोलले 11 हजारच्या वरून नाही घेत 15 मिनिटं झालं ताणून बसलो आम्ही इथे एक लिटर राय तू 14 करून जा एक लिटर म्हणून उधार कायला करतो आणि 11 ला 1 लिटर एक काय 12 ला नाही 1 लिटर का घरी बाजारात कवा तर विकणारच आहे त्याच्यापेक्षा 1000 कमी येते घरची शेती आहे ते बी खरंय माल तुमचा आहे तुमच्या मनावर आहे परवडते का बघा तुमचं आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त तुमच्या हिशोबाने काय पिले काय खाले पाडबोकडे पांढरी शेळी ढवळी शेळी पाडबोकडे खाले हे बघा पिल्ले इकडे दाखव इकडे इकडे कॅमेऱ्यात हे पिल्ले आहेत शेळी तुमच्या समोर आहे कितीला सांगितले नारवे 15 हजार सांगायलो 15 सांगितले तर कसे मागायचे 8.5 मागायले नाही नाही लेटर लय फरक आहे लय फरक आहे चल दे काहीतरी जरा हिशोबानं बर जाऊ दे आमचे सगळे खोटे 11 ला घेता का केवढ्याला घेता झालं कपाळा गाठी पडल्या का तेवढ्या दोन पिल्ल्यावाले शेळी आहे 14 चालू आहे 11 पर्यंत आले आखरी बरं 10:30 यायला साडे दहा कपाळाला गाठी काढा तुम्ही म्हणा मग सौदा सोडा मान देत असले सांगा नाही जाऊ द्या मग म्हणा मान तर द्या ना काही नाही तुम्ही मालक मला वाटतं बोला म्हणलं बोललं पाहिजे इथं दलाल मग दलाल खाऊ घालतो आमच्या सारख्या नाही खाऊ घाली तुम्ही मान मान एवढी होतात माझ्या म्हटलं तर घ्या नाही तर जाऊ दे ढवळ्या शेळीचा हे बघा शेळी इथं 9.5 शेळी गंगाखेडच्या बाजारामध्ये सुटलेली आहे व्यापारी कोणकोणत्या बाजारात येते आपल्या शाळा परभणी गंगाखेड जवळा वसमत परभणी गंगाखेड जवळा वसमत ह्या सगळ्या बाजारामध्ये लंगोटे व्यापारी येतात आपले दोघं तिघं जण भाऊ आहेत जवळपास नाही म्हटलं तरी रोजच्या बाजारात किती शेळ्या येतात आपल्या 20-25 शेळ्या कुठल्याही बाजारामध्ये या कोणत्याही व्यापाऱ्याला इच्छा लंगोटे व्यापाऱ्यापाशी आणून सोडते तर जवळपास 15 ते 20 शेळ्या दरवेळेस असतात बाजारामध्ये तुम्ही आपल्या चॅनलचं नाव सांगून जरी आलं तरी माझा जवळचे मित्र आहेत त्या ठिकाणी व्यवहार चांगला सुरळीत होऊ शकते आता सध्या चालू आहे ह्या काळ्या शेळीचा सौदा बोला हो म्हणा काय देतो सांगायला 20 हजार सांगायचे बकऱ्या बघा पाटराच्या खाली वयात पाटराच्या शेळीचे दोन पिले दोन्ही बकरे इथं सौदा झाला आता
दोन पिल्ले दोन ही बोकड़ा इत शे बगुन घया शे कास बगा ओवा बगा पिल्ले बगा सौदा होना है अंदाज मजे व्यवहार कसा वाला तो शेली वरण पिल्ले व्यवहार होते तो व्यवहार पगू तिला 15 मागायला भाऊ गाबने शेळे का 11,000 13,000 नाही आम्ही लुटून देणार नाही तुम्हाला एवढा फरक नसते दादा एवढा 5,000-6,000 15,000 पाट मागून दिली नाही मी 17,500 पाट सोडी भाऊ 20,000-22,000 नाही सांगायची तुला 17,500 पाट द्यायची 15,000 मागायली 17,500 पाट सुटली ती घ्या का घ्या नका घ्या दोन्ही बकरी येतात पिले कसे शेळीचे शेळी बघा तुम्हें मना बाबा शेड़ी दी माला गाबने शेड़े का भाऊ 15,000 चौदह एक दी का दोन दी का गाबड़ी दी भरोसा नहीं तिचा चार लगे पिले पाट का है ती ओळखीचे म्हणला एवढा फरक पाडू नका तुम्हाला मी माहिती नाही शेळायचं सगळं 1.5 लाख लोक मागणार आहेत 11-15 लाख कोणी माहिती नाही दिली त्याचे पाठ ठोकतो झाले हे बाळ उचल खाली गटे पिले बकरे दोन्ही पाठ बकरे शेंदळा आणि पिले असले घे भाऊ कुत्र्याच्या पिल्याची भेटे ना 15-16 मैं करायचं ते पिले मन कसं बोला नाही तेवढं करू नाही नाही घे घेऊ ना माझीला पाठ बकरे बाबा ती काळे पाठ या काळे पाठाला ती नको हेच पाहिजे लंगोटे व्यापार मन 17.5 ला सोडायची फाइनल हि शेळी बघू सौदा होण्याचा आता काही वाटत नाही पुन्हा कोणी आलं तर सौदा झाला तर तुम्हाला दाखवतोच हि होंडी शेळी तुम्हाला गंगाखेड आणि सोनपेठ शिवारामध्ये भेटणारी होंडी शेळी याच्या अगोदर चॅनलवर दाखवली होती होंडी शेळीचा शेळा सौदा झालेला आहे गाबण शेळी आहे थोडा टाइम घेणार आहे याला अजून तितके काश बीस केलेले नाहीये सौदा झालाय सौदा कसा झालाय ते विचारू कस दिली व्यापारी 9,000 ला दिली 9,000 रुपयाला शेळीचा सौदा झाला अंदाज झाला असेल गंगाखेडच्या बाजारामध्ये शेळी कशी जाती एक गाबण समजा थोडक्यात गाबणच म्हणलं दाटलेली शेळी नाही आता तिला वेळ आहे थोडासा 3 महिन्याची आहे 3 महिन्याची गाबण आहे 3 महिन्याची गाबण आहे 9,000 रुपये मोठी शेळी आहे तगडी शेळी आहे ह्या शेळीचा सौदा चालू आहे सौदा आता कशा स्वरूपामध्ये चालू आहे बोला चाली सगळी तुम्हाला पाहायला भेटेल मामा कशी सोडी 18,000 कोण घ्यायले तुम्ही घ्यायले तर कशी मागितली 16 ला लय थोड्यावर राहिले बघा काहीतरी चल द्या तुमचा आता हिशोबानं लास्ट बुक मागितली चांगली शेळी हातातून 16 ला तो हातातून सुटली 16 लाख आपलं गाला ने बोध दिला कसं शेळी ठोकर आहे तगडी मोठी शेळी आहे त्याच्यामुळे शेळीला किंमत तर द्यावीच लागेल त्यात काही हिशेत नाही सडी शेळी आहे पिल्ले बिल्ले खाल्ले नाहीत काय नाही तुम्ही म्हणले काळीच लय मोठं लागतंय बारीक काय त्यानं पैसे लावले बघा मग आता बघा तुम्ही उदाहरण दिलं म्हणूनच पैसे लावलेत नेहमी शेळी ठोकर आहे शेळी चांगली आहे शेळी बद्दल काय नाही उदाहरण त्याला भाग घेतली त्याला म्हणले काळीच लय मोठं लागत म्हणून मग बारीक आहे मी घेतो किंमत झाली थोड्यावर राहिले बघा तुमच्या हिशोबानं कशी सोडायची कशी घ्यायची नाही पैसे तर काय आपलं जमानती दिली तर बस झाली कसं मामा होत नाही कमी रे मी काय नाही नाही एक रुपया नाही कमी द्यायची कोण्या गावचे लेंडे गावचे बर बर माळेगावचे आली खूप बर बर किती पिल देते 3 देते 3 होते 3 इकले तर आजच इकले तिला दूध राखलं नाही काहीच नाही दूध नसू द्या तिनं मला वाटी दोन धारा बी नका देऊ द्या घ्यायलो मी फक्त दुधाचं काय नाही टायमाला 1 लिटर दूध देते मायापाशी हिच्या मुकर नाही चल बघायला यायचं असलं तर मया राहणार म्हणून म्हणाले पाळायला घ्यायची पाळायला पाळायला द्यायची आई दे मग पिये जनावर चांगलंय म्हणून तर थांबलत ना जनावर देख नाही म्हणून तर इथे 4 लोक जमा झाले नाही त्याच्या कमी द्यायची नाही द्यावा 16 केल्यात 16 सौदा 2,000 अडकलेला आहे 18 कमी सोडायची नाही 16 वरी काही हेच जडण झाले तर शेळी चांगली आहे कमी जास्त करून निकड बघून शेळी घ्यायला पाहिजे कारण सौदा होणं महत्वाचं आहे गंगाखेडच्या शिवारातलं आणि सोनपेठच्या शिवारातलं काळं सोनं होंडी शेळी जे आपण बघतो होंड्या शेळीच्या ठिकाणी काळी खाप शेळी आहे सौदा झालेला आहे कितीला झाला मामा कशी दिली 16 ला 16 16,000 ला शेळी आहे थोडीशी बाहेर काढून दाखवायला
16,000 14,000 चांगली शेळी आहे, ठोकर शेळी आहे. ठोकर शेळीला आणि चांगल्या शेळीला किंमत द्यावी लागती. गंगाखेडच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे की इथं सगळ्या स्तरावरल्या शेळ्या पाहायला भेटतात तुम्हाला. सड्या शेळ्या, पिल्ल्यावाल्या शेळ्या आणि विशेष म्हणजे महातारी पाहण्यामध्ये जर पाहायला गेलं तर खूप ठोकर शेळ्या, गावरान आणि उस्मानाबाद शेळ्यामधल्या खूप ठोकर शेळ्या इथं पाहायला भेटतात. ह्या ज्या दोन शेळ्या होत्या ही ढवळी, हिच्या खाली दोन बोकडं आहेत आणि ही हिच्या खाली पाठबोकुडे. ह्या दोन शेळ्याचा सौदा झाला आहे. व्यापारी कशा सोडत 29,000 29,000 दोन्हीचा सौदा झालेला आहे. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं की दोन्हीचा सौदा रंगला होता एक एक शेळीचा, पण का त्या टायमाला व्यवस्थित झालं नाही. 29,000 दोन सोड्यात ठीक आहे. गंगाखेडच्या बाजारात सौदे दणादण होते तर त्याच्यामुळे हा बाजार जास्त जर पाहिलं तर आपल्या शेतकऱ्याला इकडच्या परवडतं येण्यासाठी. पिल्ले इकले तर मागून गेला होता साडेबारा नसू दे खाली काय बघत आव का ना हे पिले खालची कास घे झूम कर तू एक्स वर तू एक्स वर झूम कर म्हणच म्हणलं मी द्यायची का म्हणा द्यायची नाही त्याच्यावर आपल्याला साडे 14 काहीच नाही एवढ्या नेणार म्हणलं मी तेरला तीन तीर पडला होणार का म्हणा म्हणालो बघू म्हणा म्हणलं तो म्हणून घ्यायची आपल्याला नसं घ्यायची नाही बोलता का नाही नाही म्हणलेलं चोर घेते आखरी आखरी नाही ना फिकरी नाही तेराला तेराला पाच जाऊ दे तेरा करून चल साडे 14 घ्यायचं अरे म्हणायचं तुम्ही पुढेच पडला बोला म्हणालो शिळीचे पिले फोडून द्यालो तुम्हाला सडी म्हणच म्हणालो म्हणच म्हणालो सडी म्हणून मागलो झालं नाही नाही तेवढ्या लिहायचंय मग तेरा लास्ट सांग पैसे तेरा पैसे झाला 14,000 शेळी सुटली सडी शेळी आहे दुधाला चांगली शेळी आहे पिल्ल फोडून शेळी दिलेली आहे पिल्ल बहुतेक बाजारामध्ये इकले असतील असा सौदा दणके 2 मिनिटात व्हायला पाहिजे तुमचे 8,000 साडे 8,000 नाही काही मामा कशी मागितली मामा 8,000 आणि हे ना कशी सांगितली साडे 9 दीड वर गुतला बघा काय खाली आहे का बर बघा होत आहे का नाही 8 वर नाही होणार नाही होणार नाही कुणी बी आलाय द्या कोणालाय द्याची काही गरज नाही मामा मला आपला आहे तुमचा पैसा मामाला बाजूला घेऊन गेले तर काहीतरी होतंय शेळीचा सौदा 1,500 गुतलेला आहे हे बाजारामधले ह्या अशा गोष्टी लय भारी असतात बाजूला नेऊन काहीतरी होतंय दलाल फुला लागत नाही बाबा पटलं तर जे नाही पटलं तर काय नाही ऐकत नाही 8,000 असली तर सोड शेळी घेतलीच. मित्रांनो हा होता गंगाखेडचा बाजार. या ठिकाणी शनिवारी बाजार भरतो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. गंगाखेडच्या बाजाराचं वैशिष्ट्य पण खूप साऱ्या शेळ्या येतात व्यापारी शेतकरी सगळ्या येतात. आता इथं कसं आहे माहिती आहे का प्रत्येक बाजारामध्ये एक बाब असती शेतकऱ्याच्या शेळ्या सहसा बाजारात येण्याच्या अगोदर बाहेरच रोडवरती सौदे जास्त प्रमाणात होत असतात. कारण कसं असतं व्यापाऱ्यांना पण 2 पैशाची अपेक्षा असते जे इथं लोकल बाजारामध्ये समजा शेळ्या विक्री करीत असतात खरेदी विक्री एक 4-5 हजार रुपयाच्या धंद्याच्या बेसवरती ते खरेदी विक्री करत असतात. त्याच्यामुळं जलात थोडंसं समजा निकट नाही असे लोक बाजारात येऊन मग दुपारपर्यंत वाट पाहत असतात. थोडा उशीर तर उशीर पण सौदा थोडासा उशीरा जरी झाला तरी 2 पैशानं जास्त व्हावा अशी काही शेतकऱ्याची अपेक्षा असते. लक्षात ठेवा बाजारात कुठल्या बी जा वाटेवरती सौदा झाला काय किंवा बाजाराच्या आतमध्ये आल्या त्यानंतर दावणीवर सौदा झाला काय तुमच्या शेळीला योग्य किंमत मिळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या सगळ्या बाजाराला एकदा भेट द्या. बाजारामधल्या बोलचाली कशा असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास 10 व्यवहार दाखवलेत की ॲक्च्युअलमध्ये सड्या शेळीचा व्यवहार कसा होत आहे गाभण शेळी
शेळीचा व्यवहार कसा होतोय, पिल्ल्याच्या शेळीचा व्यवहार कसा होतोय आणि बोकडाचा कसा होतोय ते, म्हणजे जनरली एक व्यापारी आणि शेतकरी या दोघांमधली बातचीत कशी होत असते त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की बाबा आता आपण नेमकी शेळी कशी विकत घ्यायची आणि खरेदी करायची असेल तर म्हणजे ती किती किंमत देऊ शकतो आणि विकायची जरी असली तुम्हाला, तुमच्या घरी जरी व्यापारी येत असेल फार्मर, तर त्या ठिकाणी पण अशा किमतीच्या अंदाजानुसार तुम्ही शेळ्या विकू शकतात। माझा उद्देश होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाजाराचे लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवायचा, तो पूर्ण झालेला आहे। मित्रांनो राहिलं तुमचं काम, व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता व्हिडिओला लाईक करून जा, अजून जर आपल्या चॅनलवर येऊन सबस्क्राईब केलं नसेल, कारण 1.5 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत चॅनलचा काउंट झालेला आहे, त्या हिशोबामध्ये लवकरात लवकर 2 लाखच्या पुढे नेऊन पोहोचवा। अजून नवीन बाजारासोबत नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला परत एकदा भेटायला येईल, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।